रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाइफ पुस्तक परिचय चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची कथा आहे संतांची थोरवी। एका नगरामध्ये एक सद्गृहस्थ राहत होती। त्यांच्या विचारांचा अनेक लोकांवर परिणाम झाला होता आणि म्हणून अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले होते। मग त्यांचे हे प्रस्थ पाहून काही लोकांना अजिबातच रुचत नसे आणि मग एके दिवशी त्यांच्या आश्रमाच्या बाहेर उभे राहून काही लोकांनी त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली, निंदा करायला सुरुवात केली। मग अनुयायांना हे कृत्य खूप निंदनीय वाटले। अनुयायी सत्पुरुषांकडे गेले आणि म्हणाले की बाहेर काही लोक तुमची निंदा करीत आहेत आणि तोंडसुख घेत आहेत। त्यावेळी सत्पुरुष म्हणाले की तुम्ही काहीही करू नका, त्यांना हकलून सुद्धा देऊ नका, त्यांना जे काही बोलायचे आहे ते सगळं बोलून घेऊ द्या। मग काही वेळानंतर बोलून बोलून त्या व्यक्तींचा गळा सुकला आणि मग या महाराजांनी त्यांना पाणी द्यावे असा आदेश दिला। ते पाणी त्या निंदकांनी पिले। निंदकांनी एका अनुयायाला विचारले की हे पाणी तुम्हाला कोणी द्यायला सांगितले? तेव्हा तो सेवेकरी म्हणाला की ज्या सद्ग्रहस्थांना आपण शिव्या देत होता त्याच सद्ग्रहस्थांनी तुम्हाला पाणी देण्याचा आदेश आम्हाला दिला आहे। हे ऐकून त्या लोकांना सुद्धा खूप आश्चर्य वाटले आणि मग त्यातील काही लोकांनी स्वतः जाऊन सत्पुरुषांची माफी मागितली आणि मग सत्पुरुषांनी उदार अंतकरणाने त्यांना माफ केले। जे या कथेमधून आपण काय शिकू शकतो तर संत लोक जे आहेत, महात्मा लोक जी आहेत, त्या लोकांना कोणी काहीही बोललं तरी सुद्धा त्यांच्या मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही। आणि या उलट आपलं बघा, आपल्याला जरा कोणी काही बोललं तर आपल्या मनाला खूप वाईट वाटतं आणि हाच आपण आणि संत महात्मे लोक यामधला मुख्य फरक आहे।